माडगावमध्ये कापड दुकानदाराचे घर फोडले, 40 ग्राम सोने रोख रकमेसह 5 लाखांचा माल लंपास। जत तालुक्यातील माडगाव येथील कापड दुकानदार शिवानंद शिद्राम कोरे यांचे राहते घर फोडून चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह 5 लाखाचा माल लंपास केला। या घटनेची उमदी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कापड दुकानदार शिवानंद कोरे हे माडगाव रस्त्यावरील कोरे वस्ती येथे राहायचे आहेत। गावापासून 2 किलोमीटर अंतरावर त्यांचे घर असून आज शुक्रवार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कोरे यांच्या शेतातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील रोख 2 लाख रुपये व 40 ग्राम सोन्याचे दागिने लंपास केले। घरातील सर्वजण बाजारात गेल्याचा मौका साधून चोरट्यांनी हा ऐवज लंपास केला। या घटनेची उमदी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळीकर यांनी घटनास्थळी पाहणी केली, त्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते। पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत।